नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं प्रतिभास आर्ट्स अँड लाईफस्टाईलमध्ये। आणि आज आहे एक वीकडेजचा छानपैकी सुंदर दिवस, थंडीतली सकाळ, आणि आम्ही आज गेलो आहे वॉकिंगला। तर इथे एक छानपैकी बाग आहे जी कॅनल रोडवर आहे, आणि सुंदर अशी आतमध्ये रचना आहे झाडाझुडपांची। इथं आल्यावर अगदी रिलॅक्स वाटतं। सकाळचा अर्धा ते पाऊण तास आपण नक्की स्वतःसाठी काढायला हवा असं मला वाटतं। सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी, पण वॉकिंगला ऑप्शन नाही, चाललं पाहिजे स्वतःसाठी। आणि आज सकाळी वेळ मिळाला तर सकाळी आलो, जेवण नाही मिळत तेव्हा मी संध्याकाळी मात्र नक्की जाते। म्हणजे चाफ्याची सुंदर लाल आणि पांढऱ्या रंगाची फुलं आहेत, तर पूर्ण बाग त्या फुलांनी छानपैकी सजलेली आहे। आज वीकडेज असल्यामुळे बागेत अगदी कमी गर्दी आहे सकाळची, शनिवार रविवार मात्र खूप असते। तर खेळण्यासाठी मुलांना आहे आणि एक वॉकिंग पाथ चांगला आहे 1-1.5 किलोमीटरचा, तर त्या परिसरात आपल्याला फिरता येतं। सकाळची मुळात शुद्ध हवा मिळते, चालण्याचा फायदा हा आहे सकाळचा, प्रदूषण खूपच कमी असतं। आणि संध्याकाळचं प्रदूषण, परत ट्रॅफिक, पुण्यातलं ट्रॅफिक तुम्ही ऐकून असाल खूपच जास्त आहे सध्या, आणि धूर धुकं यांचं मिश्रण असतं। हे सकाळचं खूपच रिलॅक्स वाटतं गेलं तर। आता मी घरी आलो आहे फिरून, आणि ही दोघं आलेली आहेत, हा काळू आहे, तो गोलू आहे, ही सुद्धा शेजारपदारचीच मांजरं आहेत, कुणाची पाळलेली नाही आहेत, येतात खातात आणि जातात। काळू आहे ती मांजर आहे, आणि गोलू बोकं आहे, ही पण बऱ्यापैकी वाढ झालेली मांजरं आहेत, 1-1.5 वर्षाची सहज असतील। गोलू जरा मोठा आहे। सकाळचं त्यांचं एक खाणं ठरलेलं असतं, संध्याकाळचं कोणीतरी येतं, पण सकाळचं मात्र नक्की कोण ना कोण यांच्यापैकी असतंच। आता काळूचं खाऊन झालेलं आहे, त्याची स्वच्छता चालली आहे। एकमेकाला मारत बिरत अजिबात नाहीत, मात्र फक्त खाऊन थोडा रिलॅक्स करतात आणि 5 मिनिटाला ते निघून पण जातात। स्ट्रे कॅट्स आपण ज्यांना म्हणतो तशी आहेत ही। त्यानंतर आपण आलोय किचनमध्ये, सकाळचं सगळं आवरलेलं आहे, आणि आत्ता आपल्याला काही पावडर करून ठेवायचे आहेत, फूड करून ठेवायचे आहेत। तर सध्या आत्ता मी घेतले धणे, साधारण 2 वाटी धणे आहेत, आणि जिरे आहे, आपलं साधं जिरं आहे, हे जिरे मोहरी फोडणीला जे घालतो त्यापैकी जिरे आहे हे। तर त्याची आपल्याला भाजून पूड करायची आहे, आणि ते एक साधारण 1 वाटी आहे। ही काळी मिरी आहे, ही साधारण 1 वाटी असेल, आणि त्यानंतर आपल्याकडे आहे दालचिनी, ही पण आपण तुकड्या तुकड्यामध्ये तोडून, साधारण 1/2 वाटी आहे ही। तर ह्याची फार फूड करून ठेवण्यात उपयोग नाही, कारण त्याचा वास नंतर निघून जातो, त्यामुळे थोडीच घेतली आहे मी इथे। आणि हे वाटण आहे, साधारण 4 दिवसांसाठी आपल्याला होईल हे। त्यामध्ये सुकं खोबरं, खडे गरम मसाला आहे जो आपण भाजून घेतला आहे, कोरडा, तेल न घालता कोरडा कोरडाच भाजला आहे। याच्यामध्ये तीळ, त्याच्यानंतर लवंग, दालचिनी, काळी मिरे, आणि असे सगळे खडे मसाले आहेत, तीळ आहे, खसखस आहे, सगळे थोडे भाजून घेतलेत, जायपत्री आहे, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये घालण्यासाठी वाटणात आपल्याकडे आहे कांदा जो आपण तळून घेतलाय, लसूण आणि आलं कच्चं आहे, आणि त्यासोबत कोथिंबीर, असं कांदा खोबऱ्याचं आपण हे वाटण करून घेणार आहोत। साधारण 4 दिवसांसाठी आपल्याला हे थोडं थोडं वाटणाच्या भाजीला मात्र घालता येऊ शकतं, आणि बाकीच्या मात्र आपण ज्या आहेत त्या कोरड्या पूड करून ठेवणार आहोत। ही बघा, ही धण्याची पूड झाली, धणे पूड घरातली खूपच मिक्सरला फाईन पेस्ट झाली आहे, ही जिरे पूड आहे, ही दालचिनीची पूड आहे, आणि ही काळी मिरीची पूड आहे। बऱ्याच पदार्थात वर्ण घालायला खूप सुंदर उपयोग होतो ह्याचा। धणे जिरे पूड तर आपल्या स्वयंपाकाला रोजच्या लागतातच, आणि दालचिनी पूड तुम्ही खूप पदार्थात घालू शकता, गोडाच्या पदार्थात सुद्धा चालून जाते। तर ती एक हाताशी ठेवली आहे मी। त्यानंतर आपण आज काही ओव्हन रेसिपीज करणार आहोत,
त्यासाठी बरेच दिवस आता ओव्हन ठेवला तर तो मी बाहेर काढला आहे. माझ्याकडे ओटीजी आहे हा, तर त्याच्यामध्ये आपण लाईक भट्टीसारखं भाजण्याचं काम करू शकतो. आता मी स्प्रे जो घेतला आहे त्यामध्ये व्हिनेगर आणि मीठ यांचं मिश्रण आहे, कुठलाही लिक्विड सोप नाही आहे यामध्ये, कारण त्याचा जो अंश राहिला तर तो आपल्या पदार्थात मिसळेल. तो पसरून आपण त्याला स्वच्छ पुसून घेतो आहे. तर आतून बाहेरून आपण पुसून ठेवला होता जेव्हा मागे यूज केला तेव्हा, आता मात्र परत तो आपण एकदा स्वच्छ करून घेऊयात. आणि त्यामध्ये आपल्याला केक, बिस्किटं, नानकटाई, त्याच्यानंतर कबाब आणि चिकन टिक्का, मलई टिक्का, त्याच्यानंतर पनीर टिक्का असे पदार्थ करता येऊ शकेल. हा मायक्रो नाही आहे, हा ओटीजी आहे, तर खूप छान काम देतो हा. जवळजवळ माझ्याकडे आता हा 4-1 वर्ष त्यापेक्षा जास्तच घेऊन आहे, तर प्रेस्टिजचा आहे. आणि त्याच्यामधल्या आतमधल्या आता सेटिंग्स मी लावून टाकल्यात परत. ऑटोमॅटिक मशीन आहे माझी, त्याच्यामुळे आता लावली तर साधारण पाऊण तास ते 1 तासाचा लोड हा घेते. आणि त्याच्यानंतर मी वाळत टाकले की रात्रीपर्यंत वाळतात, कारण अंगण आहे मागे आणि त्याच्यात छानपैकी कपडे वाळतात आपले. तर अशा प्रकारे मी रोज मशीन नाही लावत, 1 दिवसाआड लावते, कोरडे कपडे ठेवून देते आणि 1 दिवसाआड लावते, कारण घरात माणसं कमी असल्यामुळे एवढे कपडे रोजचे पडत नाहीत आणि तो टब सुद्धा भरत नाही, त्यामुळे रोज नाही लावत मी. तर माझ्याकडे कधी रिन्स, कधी सर्फ एक्सेल, मॅटिक असं आलटून पालटून जसं अवेलेबल मिळेल तसं मी आणते. आणि साधारण 2 झाकणं ही लागतात एका टबासाठी. त्यानंतर चांगल्या आपल्या सुवासासाठी थोडं कम्फर्ट त्यात घालते की जेणेकरून कपड्यांचा सुगंधही येईल आणि कपडे जास्त ताणले जात नाहीत. नाही तर मशीनमध्ये तो ड्राय झाल्यावर एक प्रकारचे होजिअरीचे कपडे ताणले जातात, ते ताणले जात नाही. तर आता हा माझा मी टाईम सुरू झाला ॲक्च्युली दुपारी. बरीच लोक आपापला छंद जोपासतात, वेगवेगळ्या प्रकारे काही टी व्ही बघतात, काही पुस्तकं वाचतात, काही चक्क झोपतात, ते त्यांचा त्यांचा आवडीचा विषय आहे. मला मात्र हा जो 3-4 तासांचा वेळ मधला मिळतो तो माझ्या मुलासोबत मी वारली पेंटिंग करण्यात घालवते. त्यालाही आता गोडी लागली, तोही माझ्या सोबत बसतो. त्याला छोटी छोटी पुस्तकं आणून दिली, तुम्ही बघू शकत असाल, माझी मोठी पुस्तकं आहेत तशी, त्याची छोटीशी आहे त्याच्यापुरती. तर तो त्याचा करतो, मी माझं करते, जेणेकरून आम्ही आपल्यामध्ये रमलेलो असतो. आणि माझं पूर्ण झालं पेंटिंग की तुम्हाला नक्की दाखवेन मी. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.